नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उच्च शिक्षण या घटका अंतर्गत उच्च शिक्षण प्रणालीमधील सद्यकालीन समस्या हा भाग घेत आहोत. हा मागील व्हिडिओचा उर्वरित भाग आहे हे लक्षात असू द्या. या अगोदर सुद्धा उच्च शिक्षणाच्या संदर्भात आणि इतर संदर्भात आपण राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत वेगवेगळे भाग घेतलेले आहेत, ते एकूण 15 आहेत. हा 16वा भाग आहे. हा सर्व भाग आपण लक्षात घ्यायचा. त्याचबरोबर मागील सर्व व्हिडिओसाठी व कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी ती माझी प्रेरणा असणार आहे हे लक्षात असू द्या. आपण हा भाग घेत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की सद्यकालीन परिस्थितीमध्ये उच्च शिक्षणामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येवर मात करण्यासाठी व भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या समस्या येऊ नये, त्यावर मात करता यावी आणि नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत जाव्या, त्याचबरोबर आपल्या देशासाठी कोणकोणत्या गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक आहे हे लक्षात घेऊन हे नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीचं फ्रेम झालेलं आहे याबाबतची सविस्तर चर्चा आपण या संपूर्ण स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. परंतु ते घेत असताना तुम्हाला हे समजणं आणि तेही आपल्या मेथडच्या माध्यमातून समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उच्च शिक्षण प्रणालीमध्ये कोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत त्या जर आपल्याला समजल्या तर भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीला सर्व सामोरे जाऊ शकतो. त्याचबरोबर येणाऱ्या गोष्टींचा आपल्याला आपल्या भविष्यासाठी फायदा सुद्धा होऊ शकतो. त्यासाठीच या सर्व गोष्टींची चर्चा या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तेच आपल्याला मागील जे काही आपण 4 मुद्दे घेतलेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट जो 5वा मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात असू द्या. नंबर 5 आहे मर्यादित शिक्षक आणि संस्थात्मक स्वायत्तता. सद्यकालीन परिस्थितीमध्ये जी समस्येची प्रोसेस आहे किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्या अंतर्गत ही आपण 5व्या क्रमांकाची समस्या म्हणजेच या धोरणा अंतर्गत ड्राफ्ट मध्येच अशा पद्धतीचे दिलेले आहे की या समस्यांना आपल्याला सामोरं जाऊन त्यांच्यावर मात करण्यासाठी पुढील काही गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. जे की काय म्हटलेलं आहे की मर्यादित शिक्षक आणि संस्थात्मक स्वायत्तता, की या शिक्षण प्रणालीमध्ये कोणकोणत्या गोष्टींची उणीव आहे, तर मर्यादित शिक्षक आणि संस्थात्मक जी स्वायत्तता आहे ही जी काही समस्या आहे ही समस्या किंवा याच्यावर मात करण्यासाठी येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा आपण आढावा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. या नंतरचा जो काही मुद्दा आहे तो नंबर 6 आहे, तो पुढील पद्धतीचा म्हणजेच गुणवत्तेवर आधारित करिअर व्यवस्थापन आणि शिक्षक व संस्थेच्या प्रमुखांची प्रगती यासाठी अपुरी यंत्रणा. म्हणजे गुणवत्ता वाढीसाठी आज आपण असं पाहतो की जागतिक पातळीवर शिक्षण प्रणालीमधून ज्या ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतं त्या सामोरं जाण्यासाठी किंवा जगाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आपण टिकून राहण्यासाठी ज्या गुणवत्तेचा मुद्दा या ठिकाणी आपण उच्चारत आहोत तो भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच या सद्य परिस्थितीच्या किंवा सद्यकालीन शिक्षण प्रणालीमध्ये उच्च शिक्षणामध्ये जी समस्या आहे ती समस्या म्हणजेच काय, तर प्रगतीमध्ये म्हणजे गुणवत्ते अंतर्गत प्रगतीमध्ये जे अडथळे आहेत ते ज्या स्वरूपाचे आहेत त्यांच्यावर मात करून पुढे जाण्यासाठी या येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या तरतुदी आहेत ज्या तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला या धोरणाला सामोरं जायचं आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण आपल्याला घेत असताना हे लक्षात यावं की सद्यकालीन उच्च शिक्षण प्रणालीमध्ये ज्या ज्या समस्या
आता म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या आहेत, त्या उद्भवलेल्या समस्या त्यांच्यावर मात करून आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. कारण या उणिवा दूर करणं आवश्यक आहे येणाऱ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी. त्यासाठीच अशा पद्धतीची चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत, जी की या ड्राफ्टमध्ये दिलेली आहे. म्हणजेच जो ड्राफ्ट आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आलेला आहे, त्या ड्राफ्टमध्येच या सर्व गोष्टींचा उल्लेख देऊन या सर्व स्पष्टीकरणाचा भाग दिलेला आहे, जो की आपल्याला पदवी पातळीवरच माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, वेगवेगळ्या विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करत असतो, त्यावेळेला अशा जर गोष्टी आपल्या समोर आल्या, लक्षात आल्या, तर मात्र आपल्याला या सर्व गोष्टींच्या माध्यमातून पुढे जाणे सहज सोपे होते. त्यासाठीच ही चर्चा या ठिकाणी आपण घेत आहोत. नेक्स्ट जो काही मुद्दा आहे तो सातवा आहे, तो म्हणजे काय, बहुतांश विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये संशोधनावर कमी भर. की मुख्य जो काही पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, तर उच्च शिक्षणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते, तर ती संशोधन आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन होत गेले, जगाच्या रँकिंगमध्ये जर आपले विद्यापीठे टिकू लागली, तर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जी व्यवस्था आपण उभी केलेली आहे ती व्यवस्था नावारूपाला येते. आज जे आपण असं पाहतो की त्यामध्ये आपल्याला भारतीय विद्यापीठांना या सर्व स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे, तर ती संशोधन ही बाब आहे. सद्यकालीन उच्च शिक्षणामध्ये अशा पद्धतीच्या संशोधनावर जो कमी भर दिला गेलेला आहे, त्यावर बोट ठेवण्याचं काम या शैक्षणिक धोरणामध्ये किंवा या शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्टमध्येच ठेवण्यात आलेलं आहे, ही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जो भाग या ठिकाणी घेत आहोत तो कुठला आहे, तर उच्च शिक्षण प्रणालीमधील ज्या सद्यकालीन प्रमुख समस्या आहेत, या समस्यांचा उहापोह करून त्यांना भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जाऊ नये किंवा जाता येऊ नये यासाठीची केलेली तरतूद येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. त्यासाठीच या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये जो काही उपपार्ट आहे तो काय आहे, तर तो अशा पद्धतीचा, आणि शाखामध्ये स्पर्धात्मक सहाध्यायीचे परीक्षण संशोधनावर निधीचा अभाव. जो मुख्य म्हणजेच जो निधी आहे, तो निधी किंवा संशोधनासाठी किंवा या क्षेत्रामध्ये जो निधी अत्यंत अपेक्षित असतो किंवा आवश्यक असतो कुठल्याही संस्थेला पुढे जाण्यासाठी, तो निधी किंवा त्याचा अभाव या संपूर्ण प्रक्रियेमधील उच्च शिक्षणाच्या सद्यकालीन परिस्थितीमध्ये तो अभाव आहे, ह्याच्यावर बोट ठेवण्याचं काम या शैक्षणिक धोरणाअंतर्गत ड्राफ्टमध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजेच आपण काय पाहत आहोत, तर उच्च शिक्षणामध्ये ज्या काही सद्यकालीन समस्या आहेत, या समस्या कोणत्या आहेत, त्या समस्या एकानंतर एक आपण घेत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण चार समस्या घेतलेल्या होत्या, या व्हिडिओमध्ये आपण वेळेचा जो भाग आहे तो लक्षात घेऊन तीन समस्या घेतलेल्या आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये उर्वरित जे काही समस्या आहेत त्या समस्या घेणार आहोत, असा एकानंतर एक हा जर भाग तुम्ही लक्षात घेतला किंवा या भागामध्ये तुम्ही कनेक्ट राहिला, तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजून येतील. म्हणजेच उच्च शिक्षणासाठी आपल्याला ज्या पद्धतीनं येणाऱ्या धोरणाला सामोरं जायचं आहे, त्या धोरणाला सामोरं जात असताना त्या धोरणाची जी काही उद्दिष्टे आहेत, जी काही ध्येय आहेत, हे तर सर्व आपण मागील काही व्हिडिओमध्ये घेतलेच आहेत. त्याचबरोबर सद्यकालीन धोरणामध्ये ज्या समस्या आहेत त्यांचा सुद्धा उहापोह या सर्व चर्चेच्या माध्यमातून आपण घेत आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये उर्वरित भाग आपण लक्षात घेतल्याच्या नंतर या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरी आहे. धन्यवाद.